नमस्कार, मी पूनम आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. 72 वर्षानंतर काश्मीरची 370 कलमातून सुटका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मीरच्या विषयावर निवेदन केले. त्यांनी जम्मू काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. अमित शहा यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. केंद्र सरकारने संसदेत जम्मू काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. आतापर्यंत लडाख आणि जम्मू काश्मीरचा हिस्सा होता. प्रस्तावानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासूनची मागणी होती असे अमित शहा म्हणाले. प्रस्तावावर स्वाक्षरी आहे. काश्मीरच्या विषयावर आम्ही 4 विधेयक मांडणार आहोत. आम्ही प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास आणि प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्यास तयार आहोत असे अमित शहा म्हणाले. अमित शहा यांनी काश्मीरमध्ये लागू असलेले घटनेचे कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राज्यसभेत एकच गदारोळ सुरू झाला. केंद्र सरकार कलम 35 अ मध्ये बदल करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड परिसरात गेल्या आठवडाभर झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे बांधणी चांबळ ते सावडगावाकडे जाणारा ग्रामीण भागातील रस्ता जोरदार अतिवृष्टी झाल्याने सोमवारी सकाळी वाहून गेला. त्यामुळे सावड, चांदोशी, खलई, कावळे, बावळे व कमर असे 6 गावांचा संपर्क तुटले आहे. परिसर अतिदुर्गम असल्याने तेथील जनतेचे व विद्यार्थ्यांचे येण्याजाण्याचा मार्ग बंद पडला आहे. या गावांना दुसरा पर्यायी मार्गही नाहीये. कोणी आजारी पडल्यास फार मोठी कसरत करावी लागणार आहे. हा रस्ता पावसाळ्यापर्यंत होईल असं वाटत देखील नाहीये. काही दिवसांवर गौरी गणपती सण आले आहेत. चाकरवान्यांच्या येण्याजाणाऱ्यांचे हाल होणार असून हा रस्ता लवकरात लवकर बांधून चालू करावा अशी जनतेची मागणी आहे. प्रतिनिधी राजेंद्र मांजरेकर सह आधार न्यूज मुंबई. केडीएमसी क्षेत्रात अनेक भागात पाणी साचलं आहे. कल्याण पूर्वेतील विजय पाटील नगर, ऑस्टिन नगर या परिसरात गेल्या 2 ते 3 वर्षापासून लोक पावसाच्या पाण्याचा सामना करीत आहेत. स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी वारंवार महापालिकेला ही मागणी केली आहे की या परिसरात 2 मोठे नाले हवेत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सोमवारी या भागात केडीएमसी महापौर विनीता राणे यांनी पाहणी केली आणि लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिले. नुकताच आहे तो एवढा कमी आहे की त्यांना नाल्याची गरज आहे. जसं मोठे नाले पाहिजे की त्या नाल्यामुळे त्यांचे पुराची जी आता परिस्थिती आहे ती उद्भवणार आहे. त्या आणि जातीने आमचे नगरसेवक कुणाल पाटील ह्याने तर सकाळी 4 वाजल्यापासून आपल्या नागरिकांना हा जो त्रास होतोय त्या त्रासाला लोक कसं त्रास होऊ नये, त्यांना आपल्या ह्या पाण्यातून कसं बाहेर काढावं, त्यांनी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी सगळ्या नागरिकांना हलवलेलं आहे आणि त्यांची खाण्याची पिण्याची व्यवस्था पण त्यांनी केलेली आहे. आमच्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही बोलवलं आणि नंतर आता पाण्याचा जेव्हा निचरा कमी होईल तेव्हा आम्ही आयुक्तांबरोबर एकत्र बसून आपल्या भविष्यात आपल्याला हा मार्ग कसा मोकळा होईल तेने पण आमच्या नागरिकांना त्याचा दिलासा मिळायला पाहिजे. आजची जी परिस्थिती आहे आज स्वतः महापौर मॅडमनी बघितलेली आहे. मागच्या गेल्या 3 वर्षापासून हा इथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे आणि वारंवार इथले नागरिक मी आयुक्तांसोबत इथले जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत वारंवार मीटिंग करत असतो, सांगत असतो इथली जी नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी मोठा नाला झाला पाहिजे. आजची जी परिस्थिती बघाल तुम्ही तर खरोखर पूर आल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. पूर्ण कल्याण डोंबिवली आपण म्हणतो आहे ठीक आहे, पण या परिसरामध्ये दरवर्षी पाऊस पडतो, पाऊस पडला तर नागरिकांना त्रास होतो. आज गेले 200 ते 300 घर पूर्ण डुबलेले आहेत पाण्यामध्ये. प्रतिनिधी दीपक बाबूलसह आधार न्यूज मुंबई. सोलापूर येथील केम परिसरात ग्रामदैवत उत्तरेश्वर महाराज यांच्या छबिनाची श्रावणी सोमवार निमित्ताने केम परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे. उत्तरेश्वर महाराज यांची पालखी आज सोमवारी सकाळी काढण्यात आली आहे. ही मिरवणूक संध्याकाळी 6 वाजता पुन्हा मंदिर आवारात येते. श्रावणी सोमवार निमित्ताने उत्तरेश्वर मंदिरात दर्शनासाठी कॅम्प परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
यावेळी उत्तरेश्वर महाराज मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. सिद्ध पंचमी सोमवार श्री उत्तरेश्वर मंदिर केम मुक्काम पोट केम तालुका कारंबळा जिल्हा सोलापूर या गावी केममध्ये आज उत्तरेश्वर म्हणजे महादेवाच्या उत्सवाला सुरुवात होत आहे. आज पहिल्या सोमवारी केम येथील उत्तरेश्वर मंदिरामध्ये बेलफूल लावून देवाची पालखी गावातून मिरवून येते. सकाळी 4 वाजता आम्ही सनई चौघडावरून देवाच्या पूजेस प्रारंभ करतो. ठीक 5:30 वाजता आरती झाल्यानंतर पूजा विधी करून देवाचे दररोज सकाळी 5:30 व संध्याकाळी 7:30 दोन वेळेस आरती करून व्यवस्थित भाविक भक्तांना सुविधा देऊन. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज मुंबई डेस. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात सोन्याची वाडी वस्तीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने चारही बाजूने सोन्याच्या वाडी या वस्तीला पुराच्या पाण्याने घेरले. तसेच येथील पाण्याची पातळी देखील वाढ झाली आहे, त्यामुळे गावाबाहेर जाण्याचा मार्ग बंद झालाय. घरात पाणी शिरू लागल्याने तेथील ग्रामस्थ अडकून पडले तर इतर गावांचा संपर्क देखील तुटलाय. तसेच इतर गावांचा संपर्क तुटल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशी माहिती मिळताच माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, नायब तहसीलदार भांबड, मंडळ अधिकारी विलास वाघमारे, पोलिसांसह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी कोलाड येथील महेश सानप यांच्या राफ्टर पथकाला देखील तात्काळ प्राचारण करण्यात आले. राफ्टर पथक तातडीने बोटी घेऊन पोहोचले व बचाव पथकातील सदस्यांनी 2 बोटीच्या सहाय्याने वस्तीवर जाऊन 63 ग्रामस्थांना पुरातून सुरक्षित बाहेर काढून हलवण्यात यश आले. यामध्ये वृद्ध महिलांसह लहान मुले व शाळकरी मुलांचा देखील समावेश आहे. सर्व 63 ग्रामस्थांना जवळच्या नागाव येथील प्राथमिक शाळा व श्री दत्त मंदिरात तात्पुरती राहण्याची व खाण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान सोन्याच्या वाडीला दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारे जीवघेणा पुराचा सामना करावा लागतो, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रतिनिधी राजेंद्र मांजरेकरसह आधार न्यूज मुंबई डेस्क. बावडा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरात नागरिकांच्या सेवेसाठी 1,00,000 रुपये खर्च करून ग्रामीण पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने शौचालय बांधण्यात आले होते. गेले अनेक दिवसापासून येथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. बँकेत येणाऱ्या महिला व नागरिकांना बंद अवस्थेत पडलेल्या शौचालयामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय. यातच आता शौचालयावरील 1,000 लिटर पाण्याच्या टाकीची चक्क चोरीला गेल्याने नेमकं शौचालयावरील पाण्याची टाकी कोणी व का चोरली आहे याबाबत एकच चर्चा सुरू आहे. गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. पारोळा तालुक्यातील दुष्काळी अनुदान व बोंडाळीच्या रकमेत 33% कपात केलेले पैसे परत मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी पारोळा एनरोल मतदारसंघाचे आमदार सतीश पाटील यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले. या उपोषणाला आरबीआयने देखील पाठिंबा दिला आहे. प्रतिनिधी समाधान मैराळेचा आधार न्यूज मुंबई डेस्क. मुरबाड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांनी मनसे शहराध्यक्ष नरेश देसले यांची भेट घेतली आणि याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली. दरम्यान मनसे शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या गोऱ्यापाडा येथील फिल्टर विभागाला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले असता तसेच विचारपूस केले असता त्यांनी मशीन बंद असल्याचे कारण दिले. त्यानुसार ताबडतोब नगरपंचायत पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांना फोन करून फिल्टर मशीन लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पाणी पुरवठा अधिकारी यांनी येत्या 2 दिवसात मशीन लवकरात लवकर स्वच्छ पाणी पुरवठा मुरबाड शहराला देऊ असे आश्वासन दिले. यावेळी सदर विभागाचे प्रत्यक्ष भेट देऊन फिल्टर विभागाची पाहणी करताना शहराध्यक्ष नरेश देसले यांच्यासह उपाध्यक्ष सागर भंडारी व प्रभाग क्रमांक 16 अध्यक्ष राहुल मोरे देखील उपस्थित होते. प्रतिनिधी लक्ष्मण पवार सह आधार न्यूज मुंबई डेस्क. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शनिवारी प्राचार्यांना निवेदन दिले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाने संबंधित मागण्यांबाबत लवकरात लवकर विचार करून त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. महाविद्यालयाचं नाव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रताप महाविद्यालयाची ओळख आहे. त्या महाविद्यालयामध्ये महिलांची छेडखानी होता कामा नये, मुलींची छेडखानी होता कामा नये यासाठी महिला पोलीस कर्मचारी किंवा दामिनी पथकाची व्यवस्था करण्यात यावी. महाविद्यालयात आगामी काळात निवडणुका संपन्न होत आहे, त्याविषयी विद्यार्थ्यांना अजूनही कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेलेली नाही आहे. व या महाविद्यालयाच्या आवारामध्ये काही विद्यार्थी संघटनांचा हस्तक्षेप होतो. त्या ठिकाणी टीचर्स लोक हे महाविद्यालयात
विद्यार्थी निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करतायत तर त्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई. खामगाव येथे याची देही याची डोळा असा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी आस लावून बसलेल्या भाविकांची प्रतीक्षा आज संपली आहे. परतीच्या प्रवासाला पंढरपूरहून शेगावसाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आज बुलढाणा जिल्ह्यातील रजतनगरी खामगाव शहरात दाखल झाली आहे. विविध सेवाभावी मंडळांनी पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे तर पालखीसोबत शेगावला जाणाऱ्या भाविकही आतुर झाले. खामगाव शहरात पालखीचा आज शेवटचा मुक्काम असणार आहे. आषाढी एकादशीचा उत्सव आटपून संत गजानन महाराजांची पालखी शेगावकडे परतली असून सोमवारी श्रीची पालखीचे आगमन खामगाव शहरात झाले. त्या अनुषंगाने सेवाभावी संस्था नागरिकांची लगबग दिसून येत आहे. ठिकठिकाणी चहा फराळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पंढरपूर येथील आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होऊन विदर्भ पंढरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आज खामगाव येथे पोहोचली आहे. खामगावात पालखीचा शेवटचा मुक्काम असून उद्या पालखी लाखो भाविकांसह शेगावकडे मार्गस्थ होईल. तत्पूर्वी आज खामगाव येथे भव्य प्रमाणात श्रींच्या पालखीचे स्वागत होत आहे. ठिकठिकाणी भाविक श्रींचे दर्शन घेत आहेत. भाविकांना वारकऱ्यांना महाप्रसाद चहा फराळाचे वितरण केले जात आहे. खामगावात सध्या भक्तिमय वातावरण असून गणगणगणात भोवतेच्या गजराने खामगाव नगरी दुमदुमून गेलेली आहे. प्रतिनिधी फारुख शेखसह आधार न्यूज मुंबई. औरंगाबाद येथे श्रावणी सोमवार निमित्त देशभरातून नागरिकांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले कृष्णेश्वर मंदिर येथे गर्दी केली आहे. मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली असून यावेळी सुरक्षेच्या दृष्टीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले कृष्णेश्वर मंदिराचे आपलेच एक वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावणी सोमवार महोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे जो कर्जमुक्त असेल, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, सुशिक्षित आणि सुरक्षित असेल. शेतकरी बांधवांनो आशीर्वाद देणार की नाही असे आवाहन करत तुमचा आशीर्वादच नवा महाराष्ट्र घडवेल, सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे वक्तव्य युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. बीडमध्ये जन आशीर्वाद यात्रेप्रसंगी ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेने आज बीड जिल्ह्यात प्रवेश केलाय. यावेळी मांजरगाव तालुक्यातील गंगा मसला येथील मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी टाळ आणि टोपी देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी आदित्य ठाकरे हे वारकऱ्यांच्या वेशात दिसले. सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कर्जमाफीचा विषय मोठा आहे. काही लोकांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले पण प्रत्यक्षात कर्जमाफी झाली नाही. त्यांना कर्जमाफ होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे अशा घोषणांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की जे मिळायचंय ते मिळेल, मात्र तुमची सेवा करायची आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव मिळत राहो. महाराष्ट्रात बऱ्याच समस्या आहेत. शेतकरी मला भेटून त्याचे निवेदन देत आहेत. यात कर्जमुक्ती, पीक विम्यांसारख्या अडचणी सांगत आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास मी कायम ठेवेल. तसेच जन आशीर्वाद यात्रा ही मत मागण्यासाठी नाही तर आशीर्वाद आणि प्रेम मागण्यासाठी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. बघतो की कुठचाही राजकीय पक्ष निवडणुकीच्या आधी किंवा नंतर काम करत असतो. सगळ्यांचे कार्यालय हे निवडणुकीच्या वेळी सुरू असतात. आपण बघाल मध्यवर्ती कार्यालय, निवडणूक कार्यालय. शिवसेना एकमेव पक्ष ह्या देशात कदाचित ज्याची शाखा 365 दिवस 12 महिने 24 तास सगळ्यांसाठी खुली असते आणि आपण जाती जात पात धर्म भेदभाव पक्ष भेदभाव न करत असता सगळ्या जे कोण येतात त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यांची मदत करतो. प्रतिनिधी वासुदेव शिंदे सह आधार न्यूज मुंबई. मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे काही नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. तसेच याच पार्श्वभूमीवर 8 ऑगस्ट रोजी जनादेश यात्रा खान्देशात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसचे बरेचसे पुढारी भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आधी भाजपात असलेले अनिल भाईदास पाटील यांची मुलाखत आधार न्यूजने घेतली असता त्यांनी आपण भाजपात जाणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. यावरून ही चर्चा फक्त अफवाच आहे हे स्पष्ट झाले. एक महिन्यापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा ओढ संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. वस्तुस्थिती अशी आहे, या लोकांनी जे काही राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षाचे लोक असतील, नेते लोक असतील, त्यांना अनेक वर्षापासून सत्ता
काबीज करून त्यांच्या सत्तेमध्ये त्यांचा मोठा सहभाग असायचा, सहज सोडून जात आहे. तशी आंबळ्याच्या बाबतीमध्ये अशी एक चर्चा माझ्या बाबतीतही झालेली आहे की बाबा भाजपमध्ये जाऊ शकतो. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मी 25 वर्ष काम केलेलं होतं, मला चांगली कल्पना आहे भारतीय जनता पार्टीला, मी चांगला ओळखतो. त्या अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षामध्ये जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्या बाबतीमध्ये माझी कोणत्या नेत्याशी चर्चा नाही आणि त्या बाबतीमध्ये माझ्या कोणत्या कार्यकर्त्याचं काही म्हणणं नाही. जे काय आहे ते स्थान आज जे प्राप्त तयार झालेले प्राप्त झालेलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमुळे अनिल बैदास पाटील ही एक ओळख गेल्या 3 वर्षापासून अंबाई तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. मी त्या ओळखीतच समाधानी आहे. भलेही मला भविष्यामध्ये उमेदवारी मिळेल नाही मिळेल याची काही मी चिंता करत नाही, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं मला ना काही निमंत्रण दिलेलं आहे ना मी कोणाला त्या बाबतीमध्ये वक्तव्य केलेलं आहे किंवा त्या बाबतीमध्ये मी कोणाची चर्चा केलेली आहे. त्यामुळे या अफवांच्या आंगळीत पडण्यापेक्षा आंबळे तालुका बचाव याच्याकरता सर्व आंबळेच्या जनतेला माझी विनंती आहे की आपल्याला आंबळे तालुका हा आपला तालुका वाचवायचा आहे, एकनिष्ठतेने आपल्याला काम करायचं आहे. प्रतिनिधी समाधान मैनाळेचा, आधार न्यूज, मुंबई. औरंगाबाद येथे पावसाळा सुरू होता शहराचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात झाली. शहरात डेंग्यू, मलेरियासह इतर साथीच्या रोगांनी थैमान घातले. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडे या कामांसाठी आरोग्य विभागात जवळपास 100 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी आपल्या हद्दीत जाऊन फवारणी करणे, नागरिकांत जनजागृती करणे अपेक्षित असते, मात्र प्रत्यक्षात असं काहीच झाले नसल्याचं सध्या सर्वत्र दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून असलेल्या उपाययोजनांची धूर आणि औषधे फवारणी ही केवळ कागदोपत्रीच फवारणी झाली असल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. तसेच मनपाने झोन क्रमांक 7 मध्ये येणारा हनुमान नगर, पुंडलिक नगर भागातील घरांचा सर्वे करून तेथील घरातील पाण्याच्या टाक्या हौद तपासायचे 2 ऑगस्टला रेकॉर्डवर नमूद केले. तसेच झोन क्रमांक 7 मधील हनुमान नगर भागात आमच्या प्रतिनिधींनी काही नागरिकांशी संवाद साधला तेव्हा हे सत्य समोर आले व प्रत्यक्षात अशी औषध व धूर फवारणी आजच काय परंतु गेल्या वर्षापासून औषध फवारणी झाली नसल्याचं स्थानिकांनी सांगितले. यावरून मनपा, आरोग्य विभागाने औषध व धूर फवारणीच्या नावाखाली सरळ सरळ धूरफेक करत असल्याचं स्पष्ट झाले. प्रतिनिधी विजय सोनवणेसह आधार न्यूज, मुंबई डेस्क. येत्या 26 ऑगस्ट रोजी स्वर्गीय आनंद दिघे यांची 18वी पुण्यतिथी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. या दिवशी त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडणाऱ्या वेबसाईटचे अनावरण केले जाणार असून ही वेबसाईट दिघे प्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. तसेच आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळावा, त्या काळातील अनुभव नव्या पिढीला सांगता यावेत याकरिता 26 तारखेला ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये आनंद संवाद या विशेष चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात आनंद दिघे यांच्या लोकउपयोगी समाजहिताचे स्मारक ठाण्यात होणार आहे. या संदर्भात नागरिकांची मते आणि स्मारकांबाबत त्यांच्या संकल्पना जाणून घेण्यात येणार आहे. 26 ऑगस्ट 2019 साहेबांची, दिघे साहेबांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने गडकर रंगायतांना सकाळी 11 वाजता आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रती असलेल्या लोकांच्या भावना या जाणण्याकरता आनंद संवाद म्हणून एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण ह्या वेळेला आयोजित करत आहोत. त्याच पद्धतीने दिघे साहेबांचं जे काय कार्य होतं, त्यांनी जे काय उभं आयुष्य लोकांसाठी झटले, या ठाणे जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी उन्नती करता ते दिवस रात्र जी काय त्यांनी मेहनत घेतली, सामाजिक बांधिलकी जी काय त्यांनी जोपासली, समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांबरोबर त्यांचे जे काय संबंध होते, या सगळ्या विषयावरती म्हणून हे चरित्र त्यांचं कुठेतरी रेखाटलं जावं म्हणून आपण आनंदिघे.com अशा पद्धतीची वेबसाईटचं आपण अनावरण करत आहोत. अशी इच्छा व्यक्त केलेली की दिघे साहेबांचं एक स्मारक या ठाणे शहरामध्ये व्हावं. प्रतिनिधी चंदन पाटीलसह आधार न्यूज, मुंबई डेस्क. कामगार कल्याण मंत्री संजय कुटे यांचे आदिवासी बांधवांनी आभार मानले. डॉक्टर संजय कुटे यांनी आदिवासी समुदायाला जात बिलाला राठिया व पावरा जनसमुदायाला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आदिवासी समाज या समाजाला ST जातीचे दाखले मिळावे यासाठी सिंहाचा वाटा उचललाय.
1950 पासून ज्यांचे महसूल दफ्तरीत रेकॉर्ड उपलब्ध नाहीत अशांना आता दाखला मिळणे सोयीस्कर झाले आहे. प्रतिनिधी जैनुल अभिवृद्धींसह आधार न्यूज मुंबई डेस्क. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वीर धरणातून नीरा नदीतून सकाळपासून 1,00,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नीरा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. नीरा नदी काठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. पाहुयात एक सविस्तर वृत्त. नीरा खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने भाटघर, नीरा, देवघर, गुंजवणी धरणातून वीर मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वीर धरणाच्या 9 च्या 9 दारातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नीरा नदी काठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून नदी काठच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ते पुरंदर तालुका पुणे जिल्हा इथे गोपाल वस्ती इथे 25 वर्षे काळात राहते. ते तेव्हा इथं पाणी नदीला पूर आले की 25 वर्षापासून ही असे ही आम्हाला ही भोग आहेच. बायका पूर आमचे रात्री 2 वाजता पाणी आल्यामुळं पूर आल्यामुळं काय वस्तू काय सामान काय वस्तू आमची भिजले गेलेले. बायका पूर आम्ही बाहेर काढले, सुखरू काढलेले, पण 25 वर्षात आम्हाला हीच दखल आम्हाला मिळते. 25 वर्षात पूरपासून हे पाण्याची आम्हाला अडचण चालूच आहे. तर आम्हाला सरकारकडून एवढीच मागणी आहे की आम्हाला फक्त एक कुठेतरी व्यवस्थित करावी आणि आम्हाला आमचे बायका पोराचे भविष्य चांगलं व्हावं एवढी गोपाळ वस्तीची नंबर 1 निराकरची. वीर धरणातील पाण्याचा विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीर मधील विसर्ग 1,10,000 क्युसेक पर्यंत वाढल्या जाण्याचे संकेत नीरा उजवा कालवा विभागाने दिला आहे. पुढील काही दिवस आणखीन पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रतिनिधी सायली शिर्केसह आधार न्यूज मुंबई डेस्क. जवळजवळ निम्म्या महाराष्ट्रात पूरपरिस्थिती असताना सोलापुरात निसर्गाची नुसतीच ढगाळ माया दिसतीये. सोलापूर शहर तसेच दक्षिण सोलापूरची तहान भागवणारा हिप्परघाट तलाव मात्र कोरडा ठाक पडलाय. त्यामुळे सोलापूरवासीय आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. तर सर्व जिल्ह्यातील लोकांच्या नजरा उजिन धरणाच्या पाण्यावर लागून राहिल्या. मराठवाड्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही कृत्रिम पाऊस पडावा अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी व प्रशासनाने या जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावे असे जनतेचे म्हणणे आहे. प्रतिनिधी दत्तात्रय खिल्लारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. त्याच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.